नमस्कार, मी शिल्पांजली तुम्हा सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. आता आपण आलेलो आहोत तांदळाची भाकरी कशी करतात ते बघण्यासाठी. माझी छोटी जाऊ खूप छान तांदळाची भाकरी बनवते, तर बघूया आणि तिच्याकडून शिकून घेऊया कशी तांदळाची भाकरी बनवतात ते. चल चला. आहे माझी छोटी जाऊ भूमिती आणि ती आपल्याला तांदळाची भाकरी कशी करायची त्यात शिकवणार आहे. तर आपण जाणून घेऊया तिच्याकडून आणि काही टिप्स मिळाल्या तर उत्तमच. चला तर आपण पहिला सुरुवातीला खुई घेऊया. पहिला आपण दोन ग्लास पाणी टाकूया. छोटीने आता दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे. ह्याच्यामध्ये 5 ते 6 भाकरी होतील. थोडस त्याच्यामध्ये ग्लास माप पुन्हा दाखवशील छोटी. हा ग्लास घेतलाय, हा ग्लास भरून पाणी घेतले, हे दोन ग्लास पाणी घेतले. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आपण थोडस मीठ टाकू. आपल्या वयाच्या बऱ्याचशा मुली आहेत ज्यांना भाकरी येत नाही आणि आता मशीनची भाकरीसुद्धा आलेली आहे. तर माझ्या माहितीप्रमाणे आपल्या वयाच्या ज्यांना चांगली भाकरी येते त्यापैकी तू एक आहेस. तर तू काय सांगशील, तू कधी भाकरी करायला शिकली? म्हणजे माझी मम्मी मला थोडंसं पीठ देऊन भाकरी करायला शिकवायची, पण तेव्हा काय मला जास्त येत नव्हती. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मग हळूहळू हळूहळू मला भाकरी करायला आली आणि मी आता उत्तम प्रकारे भाकरी बनवते. आता बघा पाण्याला उकळ आलेला आहे. तर भाकरी ही अशी गोष्ट आहे की दिसायला एकदम सोपी वाटते, असं वाटतं की लगेच भाकरी आहे, पण अत्यंत अवघड अशी ही गोष्ट आहे. कारण त्याच्यामध्ये ती सुद्धा भाकरी खुई घेऊन आणि हातावर थापून केलेली भाकरी ही बनवायला खूप अवघड आहे. आता उकळ पाण्याला आलेला आहे. तांदळाचं पीठ टाकत आहे आणि थोडस आता घाटी मारायची. वाटीचं माप हे आहे. अर्धी वाटी आणखी पीठ टाक. येथे खुई कालथ्याने सारखी फिरवत राहावी लागते, याला आमच्या बोली भाषेमध्ये आम्ही घाटळणे असे म्हणतो. आता आपली खुई रेडी आहे. समजतं कसं की ही खुई आता चांगली शिजलेली आहे की नाही ते? ही खुई आता थोडीशी ओलसर राहिली पाहिजे, एकदम अशी सुकी पण नाही पाहिजे, तर मग ती भाकरी छान वळायला येते. हा, आणि पीठ वळायला पण चांगलं येतं त्याच्यामुळे. ओके, आता आम्ही ही खुई टोपातून कढातीमध्ये मळण्यासाठी घेतलेली आहे. सध्या या खुईमधून वाफा निघत आहे, तर ती आपण आता थोडी हलकी थंड होऊ देऊया. एकदम जर खुई थंड झाली तर त्याचं काही मळायला येतं का व्यवस्थित पीठ? नाही. मग ती किती वेळामध्ये मळायची? गरम असतानाच मळायची. गरम असतानाच मळायची. हा छोटी, ही भाकरी करायला आपण कुठल्या प्रकारचा तांदूळ वापरलेला आहे, कुठल्या प्रकारचा भात वापरला? जयाचे. म्हणजे ही पॉलिशची आहे. हा, पॉलिशची भाकरी. म्हणून त्याचा कलर एकदम पांढरा शुभ्र आहे एकदम भाकरी. हो. पीठ हे आपल्याला एकदम गरम असतानाच मळून घ्यायचं आहे. थंड झाली तर पीठ चांगलं मळलं पण जाणार नाही आणि भाकरी पण मग कडक होणार. याच्यामध्ये आपल्या हातांचा चांगला व्यायाम होतोय. चांगला जोर देऊन आपण आपल्याला हे पीठ मळायला लागते. आता ही आपली खुई मळून रेडी झालेली आहे.
मी आता दाबून बघते, हे बघा भाकरीसाठी आता आपण तवा तापत ठेवलेला आहे. हा तव्याचं टेम्परेचर किती पाहिजे, म्हणजे एकदम गरम हवा भाकरीसाठी? एकदम गरम हवा. मग आपण आता एक हाय फ्लेम वरती ठेवतो. आता आपण एक पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि स्टेप बाय स्टेप आपण कशी भाकरी करायची ते आता बघू. गोळा गोळा कसा मळून घ्यायचा, म्हणजे गोलाकार असा करून घ्यायचा की त्याची काही विशिष्ट पद्धत आहे? पहिला गोळाकार करायचा, नंतर असं हातावर आणि थाळ्याचा सपोर्ट घेऊन आपण थोडासा ट्रायंगल शेप करतो. हा, शंकू सारखा झाला पाहिजे. आणि हाताला छोटी एकदम कमी पाणी घेत आहे. नंतर त्याला मोठी करूया थोडीशी, म्हणजे ती तळहाताने दाबायला सोपी पडते. आणि याला पाणी लावून घेऊया आणि तळ हाताच्या साह्याने एक टिप लक्षात ठेवा की पाणी अगदी कमी वापरायचं आहे, थाळ्याला अगदी पाणी कमी वापरायचं. आता आपण बोटांनी त्याला शेप देऊया. आता आपण बोटांनी छोटी आता बोटांचा वापर करते आणि त्याला शेप देते. आणि भाकरी फाटायला नको, तडा जायला नको, म्हणून आपण असं गोलाकार त्याला शेप देतोय. ठीक आहे, आपली भाकरी तयार आहे. आता तुम्ही बघू शकता आपली भाकरी एकदम रेडी आहे. बघा किती मोठी आणि किती गोल मस्त आहे. सगळी कला ही हाताच्या बोटांची आहे. पाण्यावर आणि थापून केलेली ही भाकरी बघा किती सुंदर दिसते. आता आपला तवा चांगला तापलाय, त्याला आपण थोडस तेलाचा गोळा फिरवून घेऊया. आणि भाकरी टाकण्याची काही विशिष्ट पद्धत आहे का? ज्या हाताने आपण बोटांच्या साह्याने आपण थापतो ना, ती साईड खाली आली पाहिजे, तव्यावर आली पाहिजे. अच्छा, बोट लागलेली बाजू खाली तव्याला खाली आली पाहिजे. आता ही उलथायची कधी? अर्धा मिनिट थांबायचं फक्त, तव्यावरनं थोडीशी सुटायला पाहिजे भाकरी आणि मग उलथायची, कोवळी असतानाच उलथाय. ठीक आहे. हाताच्या बोटांचे ठसे मस्त उमटले. आता दुसऱ्या भाकरीची तयारी चालू आहे.
साधारणतः एक बाजू व्हायला किती वेळ लागतो भाकरीची? एक बाजू व्हायला, एक बाजू व्हायला 2 ते 3 मिनिट लागतात. 2 ते 3 मिनिट लागतात. आणि गॅस फास्ट असायला पाहिजे, हाय फ्लेम वरती आपल्याला भाकरी करायची. आता आपण भाकरी उलटून भाकरी कशी टम फुकते. मला वाटतं भाकरी शिजल्याची हीच एक निशाणी आहे ना, चांगली भाकरी झाल्याची, की भाकरी एकदम टम फुगली गोलाकार. आमच्या घरी आम्ही अशी टोपली वापरतो ज्याच्यामध्ये या भाकरी आम्ही ठेवतो. त्याच्यामध्ये भाकरी छान थंड पण होते आणि नरमही राहते. दुसरी भाकरी सुद्धा रेडी आहे. फक्त हाताला पाणी, हात ओले करण्यापुरते फक्त पाणी घ्यायचंय आणि हातावरच अशी गोल करायची. जाऊबाईंच्या हातची सफाई बघा, उगाच नाही त्यांच्या हातच्या भाकरी एकदम मऊ आणि लुसलुशीत होत. ही दुसरी भाकरी सुद्धा तयार आहे. सगळ्यावर तेलाचा गोळा एकदा पुन्हा फिरवून घेतला. सांगितले त्या पद्धतीने फक्त 1/2 मिनिट ठेवायची आहे, त्याने कोवळी असतानाच उलथायची आहे. आता छोटीने दिलेल्या टिप्स वापरून मी शिकते भाकरी कशी करायची ती, तर बघूया मला जमते की नाही ते.
छोटी का होईना पण थोडीशी भाकरी तयार झालेली आहे। आता आपल्या या गरमागरम भाकरी रेडी आहेत। या भाकरी एकदम मऊ आणि लुसलुशीत झालेल्या आहेत। आता आपण भाकरीची रेसिपी पाहिली। भाकरी ही नॉर्मली पटणी किंवा वेण्णा तांदळाची म्हणजेच त्याच्या कोंड्यासहित असलेल्या पिठापासून तयार केली जाते। भाकरी वरकरणी भाकरी बनवण्याची ही जी पद्धती आहे ती खूप सोपी वाटत असली तरी सुद्धा ती वर्षानुवर्षे अनुभवातून विकसित झालेली एक शास्त्रशुद्ध विधी आहे। जसं आपण पाहिलं की सर्वप्रथम आधी पिठाची खुई घेतली जाते, मग ती गरम असताना चांगली हाताने मळून एकजीव केली जाते। मोकळी खुई मळल्यानंतर चांगली चिकट आणि चमकदार आणि स्मूथ होते। मग ती हाताने भाकरी थापून मग ती तव्यावर शिजवली जाते। तर या पूर्ण प्रोसेस मध्ये तुम्ही एक लक्षात घेतलं का की पीठ जे आहे ते दोनदा शिजतं। जेव्हा आपण पीठ हाताने मळतो तेव्हा त्या मळण्याच्या प्रक्रियेमध्ये रेझिस्टंट स्टार्च पिठामध्ये ऍक्टिवेट होतं। जर तुम्ही गुगलवर सर्च मारलं की रेझिस्टंट स्टार्च म्हणजे काय आणि त्याचा आपल्या पूर्ण पचनक्रियेमध्ये काय रोल आहे तर तुम्हाला खूप सारी माहिती मिळेल। रेझिस्टंट स्टार्च हे आपल्या वरच्या अन्ननलिकेमध्ये राहून पचन कार्य सुधारते, यकृताचे कार्य ते सुधारते आणि मुख्य म्हणजे आपले पोट भरलेले राहते। म्हणूनच तर काय की पूर्वीच्या काळी लोक सकाळी सकाळी भाकरीचा नाश्ता करत असत, त्यामुळे काय राहायचं की पोट भरलेलं राहायचं आणि त्याच्यानंतर मग अंग मेहनत केली जायची। आता ना आपण अंग मेहनत करतो ना पारंपरिक पद्धतीने थापून केलेली भाकरी। नॉर्मली लाटलेल्या भाकरीमध्ये ना रेझिस्टंट स्टार्च ऍक्टिवेट होतं आणि त्याला थापून केलेल्या भाकरीची चव तर येतच नाही आणि नंतर मग आपण पोट सुटल्यावर दोष देतो भाताला। तांदळाची भाकरी बनवणे ही एक कला आहे आणि त्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागते। कधी जर मला शक्य झालं तर मी तुम्हाला रात्या तांदळाची खापरीवरची भाकरी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन। हलक्या गोड चवीची ही तांदळाची भाकरी कोणाला आवडत नाही। तर जसं मी आधी प्रॉमिस केलं आहे की मी फक्त रेसिपी दाखवलेली नाही तर भाकरी बनवण्यामागची आपली परंपरा, आपली संस्कृती, शास्त्र, विज्ञान हे सारं माझ्या परीने मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे। तर माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलला जर तुम्ही आधीच सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझा जेव्हा पुढचा व्हिडिओ येईल त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर चला आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन। तोपर्यंत कीप वॉचिंग।